दोघीजणी शेजारी शेजारी होत्या. एक शेजारी होती ती सगळ्या वाडीत सगळ्या गावात भाकऱ्यांशी भांडण करायची. तर ते दुसऱ्या दिवशी म्हणते सगळ्यांशी भांडण करतेस, माझ्याशी जर भांडण केलंस ना तू लक्षात ठेव तुझ्या झिंग्या उपटी. तर ती काय म्हणायला की माझ्या झिंग्या उपटशी अगं तुझ्याच झिंग्या उपटी अशी बोलली. तर त्याच्यानंतर काय आला तू उद्या बावी पाण्याला ये बघ तुझ्या झिंग्या उपटतं का. तर ती गेलीच नाही पाण्याला, पाण्याला बावी पाण्याला गेलीच नाही. ती घरात आली म्हणते कुठं गेली ती, मला भी आली. ती म्हणते ती कशाला भीती आहे तुम्हाला, तुला तू सगळ्यांची भांडतेस तर भांडतेस नाही, तिच्याशी पण भांडा आली ते तुला तिच्यापेक्षा भांडणारी नाही. तर ती काय म्हणली काय हरकत नाही ते येऊ दे तिला पाण्याला. मग हिने काय केलं काय हरकत नाही बोलली. मग ते गेले कुठे तर का ती सलूनला गेली तू झिंजा उपटणार आहेस ना म्हणून गोटा करायला. म्हणजे काय हरकत नाही बरं गोटा करायला गेले काय हरकत नाही. तर आता ती दुसऱ्या दिवशी पाण्याला गेली आणि तिथं हांडा ठेवला, हांडा ठेवला आणि एक चिंचेचं झाड होतं, त्या चिंचेच्या झाड्यावर जाऊन शेंडीला बसत. तर ही काय म्हणते आता हिने गोटा गोटा केला आणि मग माझ्या झिंजा उपट्या तिला मिळती म्हणून ही पण गेली सलूनला. ही पण गोटा करून आली, गोटा करून आली इतक्यात ती पाण्यावर गेली. ती पण हांडा घातला आणि पाण्यावर गेली विहिरीवर. विहिरीवर गेली ती शिकडं तिकडं 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 अशी सोडते सोडते कुठं ती ना हांडा फक्त विहिरीवर होता. आता ही गेली कुठं भी आली, हां मला भी आली म्हणून म्हणते बघू दे काही विहिरीतच बसले काय ती. म्हणून तिने अशी वाकून बघत ना, अशी वाकून बघत ना तिचा पण गोटा केले होते ना, ती गोटा केलेला ते सगळा दिसला. अगं चोरी जाऊन बावीत बसलेस काय, थांब तुला बघता मी आता. इतक्यामध्ये तिने त्या बावीत उडी टाकला, बावीत उडी टाकला तशी बोंबताय लागली बच वाचवा वाचवा वाचवा. तिचा प्रतिबिंब त्या बावीत दिसला, वाचवा 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 असे करायला लागली. तितक्यात ती चिंचेच्या झाडावर ना उतरली खाली. उतरली म्हणते माझ्या झिंग्या उपटीत होतीस ना, मग आता कोण तुला वाचवा येणार आहे, काय वाचवा येणार नाही, तुझी जिरवली का नाही, आता कोणाशी भांडणं करशील. तिने सांगितलं मी आता कुणाशीच भांडणं करणार नाही, अजिबात मला तू माझा जीवदान दे. तिने काढणं टाकला आणि त्या काढण्याच्या दोरीन दोघा तिघांना बोलवला आणि त्या काढण्याच्या दोरीन वरती काढलं आणि मग सांगितलं बघ कुणाशी भांडणं आता करशील नाही, ह्याच्या त्याच्यावरनं बोलशील नाही बघ, असं तिने वचन घेतला. तशी मग ती भांडण करायची बंद झाली. चालू.